नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपले स्वागत आहे। तर प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी आज दुपारी जाहीर केलेला हवामान अंदाज आपण पाहणार आहोत। 31 मे या दिवसाचा हवामान अंदाज काय राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यांच्यानुसार कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल ते आपण जिल्हे पाहूया, महाराष्ट्रातील कोणते आहेत। तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आणि आयसोलेटेड प्लेसेसला हा पाऊस पाहण्यात येईल आणि मध्यम ते हलक्या अशा सरींचा हा पाऊस असेल। त्यासोबतच 30 ते 40 किलोमीटर या स्पीडने सुद्धा वारा राहील आणि नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे आणि मुंबई या शहरात पावसाचे संकेत दिलेले नाही। तर हा होता 31 मे या दिवसाचा हवामान अंदाज। धन्यवाद मित्रांनो।